पन्नास एक वर्ष ही एक पद्धत आहे की अर्ध्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून लोक वाराणसीला येतात. अलीकडच्या काळामध्ये त्याच्यात वाढ झाली. यंदाचं वैशिष्ट्य नेहमीपेक्षा वेगळं आहे. वेगळं असं आहे, यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे. आता पाडव्याच्या आधी 2 दिवस लोक येतात आणि हेच सांगतात की पाडव्याला गर्दी अधिक असते म्हणून आम्ही आत्ताच विसरून जातो. माझ्या मते काल आणि परवा 2 ते 2500 लोकांनी भेटलं आणि आज सकाळी 7-7:30 पासून कंटिन्युअस चालू आहे. आजच्यामध्ये मला थोडा मोठ्या प्रमाणात दिसत पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पुणे शहर, मुंबई शहर आणि कोकण, विदर्भाचे काही जिल्हे या भागातून लोक ठिकठिकाणून या ठिकाणी आले आणि त्यांनी वाजवायच्या शुभेच्छा आम्हा सगळ्यांना दिल्या. हा सण महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या सामान्य लोकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा सण आणि म्हणून साहजिकच आहे हे दीपावली आणि नवीन वर्ष देशाच्या सर्वसामान्य माणसं सुखाचं समृद्धीचं जावं ही माझ्यासारख्याची प्रार्थना आहे. आणि माझी खात्री आहे की लोकांचे मी चेहरे बघतो आणि चेहऱ्यावरून त्यांच्यात किती समाधान आहे यासंबंधीचं चित्र दिसतं. आज ते समाधान ठिकठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आणि आणखीन एक गोष्ट यावेळीचं वैशिष्ट्य आहे की 70% लोक हे तरुण लोक होते, नवी पिढी होती. माझ्यातून त्यांच्यात अंतर आहे पण तरी सुद्धा अगं त्यानं ही नवीन पिढी या ठिकाणी आली मला याचा आनंद आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की नवीन पिढी या उद्देशानं या सद्भावनेनं या ठिकाणी येते, शुभेच्छा देते, त्यांच्या भवितव्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या संबंधीची काळजी माझ्याकडून माझ्या सहकाऱ्यांच्याकडून घेतली जाईल. पुन्हा एकदा मी सर्वसामान्य जनते किंवा सगळ्यांना हे दीपावली आणि नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावं अशी अपेक्षा करतो. साहेब, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, या बाबतीत अजूनही आता प्रत्येक घटकाकडून आंदोलन सुरूच झालेलं आहे, त्याच्यापर्यंत मार्ग काही निघत नाही. असं की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अखत्यारीचा प्रश्न आहे. इथं काही तरुण लोकांनी यश काल अशा प्रकारची एक भूमिका घेतली होती पण खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला आणि तिथं या घटकांनी सवनेसपणाची भूमिका या ठिकाणी घेतली आणि काही प्रश्न मांडले ते प्रश्न केंद्राचे असतील तर तिथं मांडला जातो. दुसरं आरक्षण मराठा त्यासंबंधीची तरुण पिढीची भावना तीव्र आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण याच्यामध्ये निर्णय घ्यायचा अधिकार हा राज्य आणि केंद्र सरकार आहे. लोकांच्या या भावना तिथपर्यंत पोहोचवणं ही कामगिरी आम्हाला लोकांच्याकडून होईल एवढंच मी या संदर्भात सांगू इच्छित. कुठला ना कुठला विषय डायव्हर्ट करण्यासाठी आपला चेहरा वापरला जातो. 2 दिवसापूर्वी आपल्या बाबतीत ओबीसीचा दाखला त्या ठिकाणी देण्यात आला, सोशल मीडियावरती व्हायरल देखील करण्यात आला. असं आहे की तो दाखला मी बघितला, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचं जे हायस्कूल आहे
त्या हिस्कुला मी होतो त्यावेळेस, आणि तो दाखला खरा आहे. त्याच्याबद्दल जात धर्म या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण काही लोकांनी दुसरा काहीतरी दाखला हा फिरवला इंग्रजीमध्ये, आणि त्याच्यामध्ये माझ्या पुढं ओबीसी लिहिलं. ओबीसी वर्गाच्या बद्दलचा आदर असा मला आहे, पण जन्मानं जी प्रत्येकाची जात असते ती मी लपू इच्छित नाही. सगळ्या जगाला माहिती आहे माझी जात कोणती, पण जात याचा समाजकारण राजकारण हे मी कधी केलं नाही, करणार नाही. पण त्या वर्गाचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्यासाठी जो काही हातभार लावावा लागेल तो अत्यंत अडथळ्यानं माझ्याकडून लावला जाईल. राज्यात 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, परंतु अनेक ठिकाणी पाऊसच झाला आहे. त्यांनी देखील मागणी केली की आम्हाला देखील दुष्काळाची मदत करणं गरजेचं आहे, पण राज्य सरकार असं त्वरित निर्णय घेताना आपल्याला दिसत नाही. की पहिला जो निकाल राज्य सरकारने जाहीर केला त्याच्यामध्ये अनेक तालुके ज्या ठिकाणी पाणी नाही, पाऊस नाही, जनावरांचे हाल आहेत, सामान्य लोकांचे हाल आहेत, तिथं योग्य प्रकारची माहिती ही केंद्र सरकारला पोचवायचं जे काम होतं त्याच्यामध्ये राज्य सरकारकडून कमतरता आलेली आहे. आणि म्हणून आम्ही आग्रह केला मुख्यमंत्र्यांच्या कानावरसुद्धा हा प्रश्न मांडला, आणि आता त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. या 2-4 दिवसामध्ये काहीतरी व्हावं अशी अपेक्षा. साहेब, शिवसेनेमध्ये धुसफूस पाहायला मिळते. ठाण्यात मुंब्र्यात 2 गटामध्ये वाद, उद्धव ठाकरेंना परत रिटर्न जावं लागलं. मुख्यमंत्र्यांकडून अशा पद्धतीने जर होत असेल तर हे महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललाय? असं आहे की ठाणे शहर, ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे अनेक वर्षापासून, आणि त्या ठिकाणी त्यांची जी संघटना आहे ती मजबूत आहे, त्यांची ऑफिसेस मजबूत आहेत. दुर्दैवानं अनेक वर्ष त्यांचं जे ऑफिस होतं ते बुलडोझर आणून तोडलं गेलं अशी बातमी आपण वाचली असते. माझ्या मते असल्या गोष्टी चालाव्यात, आणि विशेषतः राज्याच्या प्रमुखांच्याकडून अपेक्षा हीच असते की त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून सगळ्यांना बरोबर घेण्याची भूमिका ही घ्यायला हवी. अशा प्रकारे कार्यालय तोडणं, उद्ध्वस्त करणं ही भूमिका योग्य नाही. साहेब, आधी पूर्वी हिंदू मुस्लिम असा वाद असायचा, पण राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पाहायला मिळतोय. तुला सामाजिक स्वास्थ्य कुठेतरी बिघडत चाललंय असं वाटतं का? मला स्वतःला असं वाटतं की तसा वाद लोकांच्यात नाही. काही लोक तसं वातावरण तयार करायचा प्रयत्न करतायत, पण सर्वसामान्य लोकांना याचा तरच नाही. त्याला त्याचे प्रश्न जे आहेत ते सुटले पाहिजे. मग तो ओबीसी असेल तो मराठा असेल, त्यांचे न्याय प्रश्न हे सोडवायची कामगिरी ही राज्य आणि केंद्राने करावी ही त्यांची अपेक्षा आहे. सरकारच्या विरोधामध्ये जी इंडिया अलायन्स तयार झालेली होती त्याचं नेमकं आता सध्याचं स्टेटस काय आहे? त्याच्या बैठका थांबल्यात अशी एक चर्चा आहे की लोकसभाच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती जागावाटप प्रखडलंय किंवा तशी काय प्राथमिक चर्चा झाली आहे? चर्चा झाल्या 2-3 बैठका झाल्यात, आणि 4 राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. ती निवडणूक झाल्यावर आपण बसूया असं आम्ही ठरवलंय. साहेब, मुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्र्यांची तक्रार 2 दिवसापूर्वी अमित शहांकडे दिल्लीत केली आहे अशी चर्चा सुरू आहे. खरंच राष्ट्रवादीमध्ये खटखट पाहायला मिळते. निधी वाटपावर माहिती नाही. जरांगेंना पहिला अल्टिमेटम दिला तेव्हाही त्यांच्या मागणीला यश मिळालं नाही, आता दुसरा अल्टिमेटम दिलाय, दिवस संपत आले. हे सरकार आरक्षण देऊ शकेल असं वाटतं का? हे सरकार आरक्षण देईल असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी एक बैठक होईल, त्या बैठकीला मला निमंत्रित होतं.
आणि ती जी बैठक झाली त्याला राज्यातले विविध पक्षाचे प्रमुख नेते होते. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जी अपेक्षा आहे निलंगी या लोकांची त्याची पूर्तता करायची भूमिका मांडली आणि त्या संबंधीचं पाऊल आम्ही टाकतोय असं सांगितलं. आता तो निर्णय त्यांच्याकडून लवकर आला तर वातावरण झाले. साहेब, जानेवारी महिन्यामध्ये राम मंदिराचं उद्घाटन केंद्र सरकार करणार आहे. अमित शहा असं म्हणाले की मध्य प्रदेशामध्ये जाऊन जर तिथे भाजपचं सरकार आलं तर आम्ही रामाचं दर्शन जे आहे ते मोफत देऊ. म्हणजे राम मंदिराचा मुद्दा जो आहे तो येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून मुख्य अग्रस्थानी असू शकतो का किंवा धर्माचं राजकारण केलं जाऊ शकतं? साधी गोष्ट आहे, मतदारांना नाही त्या गोष्टी कबूल करायच्या आणि मत घेण्याचा संबंधीचा प्रयत्न करायचा. इथं हे उदाहरण आहे, जर राम मंदिर झालं या देशाच्या कुठल्याही व्यक्तीला जशी रामाबद्दलची आस्था आहे त्याला जाऊन दर्शन घ्यायचा अधिकार आहे. त्यासाठी सरकारने काही धोरण आखावं याची काही गरज नाही, पण निवडणुकीच्यासाठी त्याचा लाभ होईल ही भूमिका या ठिकाणी असावी, पण ही भूमिका संकुचित आहे. साहेब, पाडव्याच्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंबीय लोकांना भेटत असतं, नागरिकांना शुभेच्छा देत असतात, राज्यभरात देखील प्रेमाने नागरिक या ठिकाणी येत असतात, कार्यकर्ते येत असतात, परंतु आज रोहित पवार दिसत नाहीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील काही कामासाठी असतील. रोहित पवार यांचा एक दौरा सुरू आहे आजचा लोक आता मला वीजचे लोक सांगत होते आणि प्रत्येकाचे काही फस नाहीत. कुणाचा आजार असेल, व्यक्तिगत दुःख आजार असेल, त्यामुळे गैरहजर झाले समज गैरसमज करायचं कारण नाही. तर तुम्ही स्थानिक पत्रकार आहात, तुम्ही याच्या आधीचे सुद्धा लोक विचारले असतात हे फायदे त्याच्यात काही तुम्हाला कमतरता दिसली वाढली.